निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्यात आले आहेत पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं नुकसान भरपाईसाठीचा सा निधी देण्यात येणार असल्याचं आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल पुण्यात सांगितलं पुण्यातल्या विधानभवनात विजय वडेट्टीवार यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान आणि मान्सून तयारीचा आढावा घेतला त्यांनी ही बैठक घेतली या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री विश्वजित कदम विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर पुणे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्सूनच्या आगमनापूर्वी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था विभागानं आहेत गेल्या वर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूर पूरपरिस्थितीचा अनुभव विचारात घेत यावर्षी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात नियोजन करताना गाव पातळीवर माजी सैनिकांना या कार्यात सामावून घेणं शक्य आहे त्या दृष्टीनं नियोजन करावं अशी सूचनाही त्यांनी केली